जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आजही कामबंद आंदोलन केल्यानं प्रशासकीय कामकाज ठप्प झालं आहे. यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आजही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असल्यानं ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. गेल्या 3 दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य दोनगावकर यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 दिवसांपासून लेखणी बंद आंदोलन केलं आहे. एकही कर्मचारी आज टेबलवर बसला नाही. कार्यालयाच्या समोरच अधिकारी खुर्च्या टाकून बसून होते.